जय हिंद मित्रांनो, मी महेश गुरव, सांगली पोलीस। तर मित्रांनो, बऱ्याच मुलांनी मुलींनी विचारलं होतं की सर, सकाळची मॉर्निंगला आम्ही प्रॅक्टिस करतो, प्रॅक्टिस झाल्यानंतर एक हेल्दी डाईट कोणता केला पाहिजे किंवा हेल्दी कोणत्या गोष्टी आहेत त्या खाल्ल्या पाहिजेत। तर मित्रांनो, ज्या गोष्टी मी स्वतः दररोज खातो, ज्या गोष्टी मी स्वतः दररोज नाश्त्यामध्ये डाईटच्या माध्यमातून घेतो प्रोटीनयुक्त, ते तुम्हाला मी सांगणार आहे। मित्रांनो, बरेच मुलं असे असतात की खूप चांगली प्रॅक्टिस वगैरे करतात, खरं त्यांचा डाईट चांगला नसतो। कोण शिरा खातं, उपीट खातं, पोहे खातं, ह्या गोष्टी खाण्याचे बरेच लोक शौकीन असतात, पण परंतु तुम्ही केलेले जे प्रॅक्टिस आहेत त्या केल्यानंतर त्यामध्ये तुम्हाला प्रोटीनची गरज खूप असते, कारण तुमची जी एनर्जी आहे ती पूर्णपणे प्रॅक्टिसमुळे डाऊन झालेली असते, प्रोटीनचा सोर्स कमी पडतो आणि प्रोटीनचा सोर्स ॲक्च्युली तुम्हाला जास्त पाहिजे असतो। त्यामुळे मित्रांनो, एक चांगला आणि मी स्वतः तो डाईट करतो आहे, तर तुम्हीही नक्कीच जे प्रॅक्टिस करणारे मुलं आहेत सकाळी किंवा न करणारे मुलं जरी असतील किंवा कोणी असेल ज्यांनी चांगला ज्यांना डाईट सकाळच्या मॉर्निंगच्या ब्रेकफास्टला करायचा असेल त्यांनी हा डाईट करू शकता। तर डाईट कोणता आहे तो आपण बघूयात, आणि तो जर तुम्ही डेली जीवनामध्ये जर फॉलो केला तर तो डाईट खूप चांगला आहे। यामधनं प्रोटीन तितकंच मिळतं, बाकीच्या गोष्टी फायबर असेल ज्या शरीराला गरजेच्या गोष्टी आहेत त्या गोष्टी त्यातून मिळतात। तर डाईट प्लॅन जो आहे तो पूर्ण बघा, आणि खूप चांगला डाईट प्लॅन आहे तो तुम्ही डेली जीवनामध्ये दररोज ब्रेकफास्टला करू शकता। यामध्ये काही गोष्टी अशा आहेत की थोड्याशा कॉस्टली आहेत, परंतु जर चांगलं डाईट प्लॅन आणि आपलं जर हेल्थ चांगलं पाहिजे असेल तर ह्या गोष्टी खाणं खूप गरजेचं आहे। डॉक्टरला जाऊन तिथं पैसे भरण्यापेक्षा थोड्याशा पैशामध्ये हा चांगला डाईट आपल्याला मिळून जातो, आणि तो आपल्याला प्रोटीनचा सोर्स भरपूर चांगल्या माध्यमातून आणि शरीर तुमचं चांगलं ठेवण्यासाठी आणि सकाळची प्रॅक्टिस केल्यानंतर हा डाईट खरंच खूप चांगला आहे। ह्यापेक्षा चांगला डाईट तुम्हाला मिळणार नाही, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा आणि डाईट प्लॅन जो आहे तो नक्की फॉलो करा। तर चला बघूयात। तर मित्रांनो, हा आहे एक चांगला हेल्दी डाईट जे सकाळी प्रॅक्टिसच्या ब्रेकफास्टमध्ये खायचं आहे। एक नंबरला जो आहे ते अंजीर आहे। हे अंजीर मित्रांनो काय करायचं आहे, संध्याकाळी झोपताना एका वाटीमध्ये 2 अंजीर भिजत घालायचे आहेत आणि ते सकाळी उठल्यानंतर हे असे दिसतील, ते आपल्याला खायचे आहेत। 2 नंबरला हे मटकी आहे। ही मटकी मोड आलेली आहे मित्रांनो, मटकी मोड आलेली, यामध्ये सगळ्यात जास्त प्रोटीन असतं। त्यानंतर जो पुढचा आपल्याला बघायचा आहे तो देखील सेम मोडचाच प्रकार आहे। हे जे कडधान्य आहे हे कडधान्याला देखील मोड आलेले आहे, आणि मोड आलेले कडधान्य यामध्ये प्रोटीन खूप असतं। यानंतर जो चणा आहे तो चणा देखील रात्री आपल्याला भिजत घालायचा आहे, आणि भिजत घालून तो देखील आपल्याला सकाळी खायचा आहे। हरभरा म्हणतात त्याला, देशी हरभरा। 3 नंबर 4 नंबरला हे आहे मित्रांनो, हे बदाम आहे। हे बदाम 5 बदाम भिजत घालायचे आहेत आपल्याला, आणि ते सकाळी ह्या सगळे जे पदार्थ आहेत हे सकाळी आपल्याला खायचे आहेत मित्रांनो। यामध्ये प्रोटीनचा सोर्स आहे हा खूप असतो, आणि प्रॅक्टिस झाल्यानंतर आपल्या शरीराला प्रोटीनची गरज असते, आणि हे पदार्थ जे आहेत 5 हे तुम्ही जर खाल्लात तर यामध्ये सगळ्यात जास्त प्रोटीन, फायबर, मिनरल ह्या सर्व गोष्टी आहेत। त्यामुळे मित्रांनो ह्या गोष्टी फॉलो करा, आणि जे पोहे शिरा उपीट आहे ते सोडून द्या आणि चांगला डाईट प्लॅन फॉलो करा। जे लोक प्रॅक्टिस करत नाहीत त्यांनी देखील हा डाईट केला तर काही अडचण नाही, चांगला डाईट प्लॅन आहे आणि सगळ्यांनी फॉलो करा।